राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। हा संप मोडण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। तर विरोधी पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावं असं आवाहनही त्यांनी केलंय। तसंच उद्यापासून राज्यभरात एसटी कर्मचारी जोरदार निदर्शन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडण्याची तयारी ही राज्य सरकारकडून केली जाते असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे। विरोधी पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावं असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। उद्यापासून राज्यभरात एसटी कर्मचारी जोरदार निदर्शन करणार असल्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आलाय। कालपासून कोणताही चर्चेचा प्रस्ताव आंदोलन स्थळापर्यंत आलेला नाही। सरकार जे म्हणत आहे की विलीनीकरण करणं शक्य नाही, त्याच्यावर समिती नेमलेली आहे। दुसऱ्या बाजूला सदाभाऊंवर आमची चर्चेला आल्यावर चर्चा झालेली होती। माझ्याबरोबर कर्मचारी होते, मी परिवहन मंत्र्यांच्या बर स्वतंत्र बैठक त्या ठिकाणी केलेली नव्हती। परिवहन मंत्री दिशाभूल करत आहेत, खोटं बोलत आहेत, त्याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करत आहे।